दिनांक 20 फेब्रुवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून बार्शी परिक्षेत्राअंतर्गत असलेल्या बार्शी ते उस्मानाबाद रोडवरील मौजे नारी या गावाजवळ वनपाल वैराग वनरक्षक चिंचोली फिरती करत असताना टाटा टेम्पो 407 क्रमांक MH 12 AU 3921 मध्ये विनापरवाना वृक्षतोड करून अवैध वाहतूक करताना चिंच या प्रजातीचे इमारती नग व जळून सरपण पकडून महाराष्ट्र वन अधिनियम 2014-31 आणि 82 भारतीय वन अधिनियम 1927 कलम 41 अ व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 कलम 3 अन्वये संबंधित आरोपी यांच्यावर कारवाई करून संबंधित आरोपी हुसेन मेहमद सय्यद वय वर्ष 46 राहणार आगड गल्ली नाज हॉटेल पाठीमागे उस्मानाबाद यांना ताब्यात घेऊन सदरचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बार्शी ते उस्मानाबाद रोडवरील मौजे नारी या गावाजवळ आयशर 1049 कंपनीची गाडी क्रमांक MH 4 FD 1167 यामध्ये लिंब या प्रजातीचे इमारती नग 10 विनापरवाना वृक्षतोड करून अवैध वाहतूक करत असताना पकडून महाराष्ट्र वन अधिनियम 2014-31 आणि 82 भारतीय वन अधिनियम 1927 कलम 41 अ व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 कलम 3 अन्वये संबंधित आरोपीवर कारवाई करून संबंधित आरोपी श्री उमेश बबन मोरे वय वर्ष 28 राहणार मौजे नारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांना ताब्यात घेण्यात आलंय. सदरची कारवाई LA आवारे सहाय्यक वनसंरक्षक रोहयो सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे खोंदे वनपरिक्षेत्र अधिकारी बार्शी इरफान काझी वनपरिमंडळ अधिकारी वैराग AB सोनके वनरक्षक चिंचोली व इतर वन कर्मचारी पथकांनी ही कारवाई केली आहे. पुढील तपास चालू आहे. उपवनसंरक्षक सोलापूर वनविभाग सोलापूर.